हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य मंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना ड्रट ट्र व ड्रट डच्या परीक्षांच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे, आणि ती काय माहिती आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आरोग्यसेवक व आरोग्यसेविकेसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा, आणि फक्त 149 रुपयामध्ये आरोग्यसेवक सेविका टेस्ट सिरीज विकत घ्या। तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यसेवक टेस्ट सिरीज विकत घ्या। तर आरोग्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की 28 फेब्रुवारी 2021 रोजी 50% जागा भरल्या त्या परीक्षेच्या माध्यमातून, आणि राहिलेल्या 50% जागांसाठी ऑक्टोंबर महिन्यांमध्ये परीक्षा घेण्यात आल्या। पण त्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्यामुळे आता परत नव्यानं नवीन पद्धतीनं परीक्षा घेणार, आणि त्या अशा स्वरूपात परीक्षा घेणार की पेपर फोडता आला नाही पाहिजे, आणि राहिलेल्या 50% जागा ह्या नवीन पद्धतीनं परीक्षा घेऊन नव्यानं भरल्या जाणार आहेत। याचा अर्थ काय होतो की डट ट आणि डट ड या दोन्ही परीक्षा रद्द होण्याचे चान्सेस जास्त आहेत। त्यांच्या बोलण्याचा तरी अर्थ तोच लिखतो। आणि परीक्षा आता TCS मार्फत, जसं माढ्याच्या एकदम फेअर पद्धतीनं परीक्षा झाल्या फेअर परीक्षा, तसंच आरोग्य विभागाच्या सुद्धा TCS मार्फत विश्वसनीय कंपनीमार्फत नव्यानं परीक्षा घेण्यात येतील, आणि राहिलेली 50% पदं भरली जातील, असाच त्याचा अर्थ आरोग्य मंत्र्यांच्या विधानाचा लिखतो। तर ही एक त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर यावरून तरी असंच वाटते की आता परीक्षा परत होतील डट ट आणि डट डच्या। तरीही ऑफिशियल नोटिफिकेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल। पण आरोग्यमंत्र्यांना माझी एक विनंती आहे की ज्या पद्धतीनं माढा विभागामध्ये पटापट निर्णय घेतले आणि एका महिन्यात परीक्षा घेतल्या, ॲन्सरची सुद्धा दिली, आता रिझल्ट आहे ते लवकरच लावणार आहे, तसंच आरोग्य विभागाने सुद्धा लवकर जो काय असेल तो डिसिजन घ्यावा, कारण पोलिसांनी इन्क्वायरीचा रिपोर्ट त्यांच्याकडे दिलेला आहे। तर त्यावर लवकर निर्णय घेऊन ऑफिशियली नोटिफिकेशन काढून मुलांना माहिती द्यावी, जेणेकरून मुलांना जे काय आहे ते स्पष्ट कळेल आणि मग पुढे काय करायचं ते विद्यार्थ्यांना ठरवता येईल। तर हा एक महत्त्वाचा अपडेट होता आणि हीच माहिती तुम्हाला द्यायची होती या व्हिडिओमध्ये। एवढीच माहिती, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।